मराठ्यांनीच केला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध जालना येथील मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्ज नंतर संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून वातावरण पेटलेलं आहे जालन्यातील अंतरवाली सराठी या गावात मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहे जोपर्यंत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोवर हे आंदोलन सुरूच राहील असं त्यांनी मनाशी अगदी पक्क केलेलं आहे त्यात आता सोलापूर येथील मराठा आक्रोश मोर्चातील मोर्चा आंदोलनाला आणि या उपोषणाला विरोध केलेला आहे मराठा आक्रोश मोर्चाचे किरण पाटील म्हणत आहेत की मनोज जरांगे पाटील हे फक्त मराठवाड्यापुरते उपोषणाला बसलेले आहेत ते महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजासाठी उपोषणाला बसलेले नाहीत सोलापुरात एकूण अठ्ठावन्न मोर्चे निघाले होते जोपर्यंत जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसी कुणबी मराठा म्हणून घ्या असे म्हणत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही मनोज जरांगे त्यांच्या प्रांतासाठी लढत आहेत मग आम्ही त्यांच्यासाठी केसेस का घ्यायचे आम्ही सोबत का जायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला दरम्यान मराठा आरक्षणासाठी समाज व्याकुळलेला आहे त्यामुळे समाजाची दिशाभूल होते कुणबी मराठा आमच्या सोबत आहेत त्यांना ओबीसी आरक्षण आहे हे आंदोलन फक्त राजकीय हेतूने प्रेरित आहे त्यामुळे मनोज पाटलांनी मर्यादित आंदोलन न करता संपूर्ण मराठा समाजासाठी हे आंदोलन करावे असे आवाहन मराठा आक्रोश मोर्चाने दिलेले आहे तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकून म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत